आरक्षण की मांग को लेकर मनोज जारंगे पाटील पिछले 6 दिनों से अनशन कर रहे हैं। उनके समर्थन में समूचे महाराष्ट्र में भी मराठा समाज अनशन कर रहा है। इसी श्रृंखला में मंगलवार से नागपुर शहर में सकल मराठा समाज नागपुर जिला की ओर से शहर के महल स्थित छत्रपति शिवाजी महाराज चौक पर अनशन पर बैठ गए हैं। सकल मराठा समाज का कहना है कि मनोज जारंगे ये कोई नेता नहीं है, फिर सामान्य व्यक्ति है, सरकार ने उनकी मांग मान्य करना चाहिए। ज्या शांत पद्धतिनं आजपर्यंत मोर्चे मराठा समाजाने काढले, जे जगविख्यात झालेले होते, परंतु सरकारने आता कमीत कमी याची जास्तीत जास्त काळजी घ्यायला पाहिजे आणि अंत मराठ्यांचे नको पाहायला पाहिजे। कारण की मराठ्यांच्या एका फक्त एक नेताही नाही आहे, जो एक साधारण व्यक्ती आहे जारंगे पाटील, त्याच्या एका आवाजावर लाखो करोडो लोक समोर निघून आलेले आहे। म्हणजे मराठ्यांची अवस्था किती बिकट झालेली असेल हे गव्हर्नमेंट सरकारला समजायला पाहिजे किती केलं तरी। कारण की त्यांच्या घरात एक शिक्षण नाही आहे, नोकऱ्याने शिक्षण नसल्यामुळं नोकऱ्या नाही आहे, नोकऱ्या नसल्यामुळं लग्न नाही आहे, लग्न नाही म्हणजे ते पूर्ण झाले हताश झाले। त्यांच्या आयुष्य कितीतरी पिढ्या मराठा समाजाच्या खतम झाल्यासारख्या झालेल्या आहेत। तरी आता तरी कमीत कमी सरकारने ह्या गोष्टीची काळजी घ्यायला पाहिजे, चिंता करायला पाहिजे, चिंतन करायला पाहिजे। मी तर म्हणतो जर आता जारंगे पाटील एक असा व्यक्ती आहे जो मराठा समाजात देवता म्हणून तो समोर आलेला आहे, जर ह्या व्यक्तीला काय झालं तर हे आता सरकारची स्वतःची जबाबदारी आहे। त्यांनी त्याला कशा पद्धतीनं आता हँडल करायचं ते सरकार आता समजून घ्यायला पाहिजे।